रिलेटेड टू शॉर्ट नोट. मित्रांनो, दिलेल्या शॉर्ट नोट बद्दल आपण काही उदाहरणे पाहूयात. क्वेश्चन नंबर फर्स्ट, चूज करेक्ट टू ऑप्शन्स. द गर्ल इज लेट बिकॉज सी वॉज विथ हर फ्रेंड्स. द नोट इज रिटन बाय डॉटर टू पॅरेंट्स. रीड इट अँड आन्सर. मी आता शॉर्ट नोट वाचतीये. ही जी शॉर्ट नोट आहे ती मुलीने आपल्या आई वडिलांना लिहिलेली आहे. मुलगी ही आपल्या मैत्रिणींसोबत खूप वेळ उशिरापर्यंत बाहेर होती आणि त्यामुळे आईला ही शॉर्ट नोट लिहिली. बघूया. प्लीज डॅश डॅश आशा फॉर बीइंग लेट. सी वॉज आउट लेट विथ हर फ्रेंड. युअर डॉटर. पर्याय आहेत, फर्स्ट एक्सक्यूज, सेकंड पार्डन, थर्ड थँक्स अँड फोर्थ सॉरी. एक्सप्लेनेशन पाहूयात. मुलीने आई वडिलांना लिहिलेली शॉर्ट नोट आहे. आशा ही आपल्या मैत्रिणींसोबत असल्याने तिला घरी येण्यास उशीर झाला आहे. त्याबद्दल ती दिलगिरी व्यक्त करते या संदेशामधून. म्हणून पर्याय क्रमांक एक जो आहे मित्रांनो, एक्सक्यूज मीन्स क्षमा. पर्याय क्रमांक दोन, पार्डन मीन्स रिलेटेड टू एक्सक्यूज, क्षमा. पर्याय क्रमांक तीन आहे थँक्स, धन्यवाद. पण हा शब्दप्रयोग या ठिकाणी अपेक्षित नाही. आणि पर्याय क्रमांक चार, सॉरी म्हणजे सुद्धा क्षमा. या ठिकाणी वाक्याचा आणि शॉर्ट नोटचा मातृभाषेमध्ये अर्थ लावण्याचा आपण प्रयत्न करूयात. पर्याय क्रमांक एक आणि दोन हे सारखे आहेत. पर्याय क्रमांक तीन, धन्यवाद, या ठिकाणी लागू होत नाही. आणि पर्याय क्रमांक चार, सॉरी म्हणजे क्षमा, हा सुद्धा या अर्थाने असला तरी वाक्यरचनेत अचूक शब्द बसत नाही. म्हणून पर्याय क्रमांक एक आणि दोन हे अचूक उत्तर आहे.